मिरजीत गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची भेट, ध्वनी मर्यादा पालन करण्याचे आवाहन. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर मनोज कुमार लोहिया यांनी मिरजीत भेट दिली. गणेशोत्सव मिरवणूक मार्ग गणेश तलाव या ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्था, गणेश विसर्जन यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, चंद्रकांत बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव यावेळी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याने गणेशोत्सव कालावधीत रस्त्यावर मोठी गर्दी होणार. यावेळी नागरिकांना सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ध्वनी मर्यादा पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांनी केलंय. आज उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांचं स्वागत केलं. असं आहे की कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 5 जिल्हे जे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काहीतरी महत्वाची गावं असतात. त्या ठिकाणी मिरवणुका ज्या आहेत त्या वर्षानुवर्षे महत्वाच्या मिरवणुका म्हणून गणल्या जातात. त्यात मिरजची एक मिरवणूक आहे जी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गणपती उत्सव साजरा होतो आणि जी शेवटच्या दिवशी निघणारी प्रोसेशन आहे ती प्रोसेशन देखील मोठ्या प्रमाणावर निघत असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्राऊड असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी क्राऊड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने होणे, विसर्जनाचे जी मिरवणूक आहे त्याला व्यवस्थितपणे त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांना जे काही सपोर्ट सिस्टीम लागते, सिक्युरिटी सिस्टीम, ती प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी पोलीस खात्यावर आहे. त्याबाबत वेळोवेळी आढावे घेऊन आणि बैठकामध्ये आम्ही सूचना दिलेल्या होत्या, त्या सूचनांच्या अनुषंगाने काय काय तयारी आत्तापर्यंत झालेली आहे याचा आढावा घेण्यासाठी मी अशा महत्त्वाच्या ठिकाणी जात आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यावेळेला कदाचित लोकांमध्ये निश्चितपणे उत्साह जास्तच असेल, लोक उत्साही असतील, लोक मोठ्या संख्येने सहभागी पण होतील. डॉल्बीचं बाबत बोलायचं झालं तर डॉल्बी कुठेही समर्थनीय असू शकत नाही, कारण त्याचं जे डेसिमल लेवल आहे आणि डॉल्बी किंवा अन्य स्पीकर असा फरक आम्ही करू शकत नाही. आम्ही इंटर्न्स ऑफ डेसिबल म्हणतो, ते इंटर्न्स ऑफ डेसिबल जर ध्वनी प्रदूषणची लेवल क्रॉस करत असेल तर आम्हाला काही अडचण नाही, पण ती जी लेवल आहे ती लेवल प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे नंबर ऑफ स्पीकर आहे, जनरली काय होतं की 6-7-8 स्पीकर ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला डेफिनेटली ते डेसिबल क्रॉस होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा लागतो. तर याच्यामध्ये उत्साहावर विरजन पण येऊ नये, उत्साह पण करता यावा, त्याचप्रमाणे आपल्या नियमाचे पालन करून नियमाच्या चाकोरीमध्ये राहून आपल्याला कशा प्रकारे उत्साह साजरा करता येईल हा ही महत्वाची भूमिका पोलीस पार पाडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.